नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आपल्याला व्हर्ब्स कसे लर्न करायचे आहे, प्रॅक्टिस कशी करायची आहे जास्तीत जास्त व्हर्ब घेऊन. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की छोटे छोटे, अगदी छोटे छोटे इम्परेटिव सेंटेन्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि विथ व्हर्ब्स, सुरुवातीला व्हर्ब त्या ठिकाणी आलेले असतात आणि त्यापासून आपण सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करणार आहे. जर तुम्हाला जास्तीत जास्त शब्द लर्न करायचे आहे पण आपल्याला इंग्लिश बोलताना जास्तीत जास्त व्हर्ब्स लर्न असणं खूप महत्त्वाचं आहे, तर व्हर्ब जेवढे जास्त तुमचे लर्न असतील तेवढं तुम्ही फ्लुएंटली चांगल्या प्रकारे बोलू शकाल. पण शब्दपाठ करून होत नाही, फक्त शब्दपाठ असतील तर त्याचा काही यूज नाही आहे. आपल्याला ते शब्द यूज करता आले पाहिजे सेंटेन्सेसमध्ये, तेव्हा त्याचा यूज होईल. म्हणूनच मग आपण कशाप्रकारे जास्तीत जास्त व्हर्ब लर्न करायचे यासाठी मी आजचा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आली. अगदी सोपे, डेली यूजसाठी, अगदी झिरो लेवलपासून तुम्ही चालू करू शकता अशा प्रकारचे व्हर्ब्स मी या ठिकाणी काढले आहेत. तर बघा, पहिलं आहे डू इट. डू इट म्हणजे हे कर किंवा हे करा. डू मीन्स करणे हे एक व्हर्ब आहे. आपण याची प्रॅक्टिस अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टीपासून करू शकतो. एट फ्रुट्स, फळं खा. ड्रिंक मिल्क, ड्रिंक मीन्स पिणे, ड्रिंक मिल्क, दूध पी किंवा दूध प्या. लिसन प्रॉपरली, व्यवस्थित ऐका. लिसन म्हणजे व्हर्ब झालं ऐकणे. प्रॉपरली, टेक केअर, काळजी घ्या. गिव आन्सर्स, उत्तरं द्या. मेक इट फास्ट, लवकर बनवा किंवा हे लवकर बनवा. मेक मीन्स बनवणे. ब्रिंग कॉफी, कॉफी आणा. सी इट, हे बघ. सी मीन्स पाहणे, सी इट हे बघ. प्ले खो खो, खो खो खेळा किंवा खो खो खेळ. प्ले खो खो. आस्क क्वेश्चन्स, प्रश्न विचारा किंवा प्रश्न विचार. कम हियर, इकडे ए. तर या ठिकाणी बघा, आपण डू, इट, ड्रिंक, लिसन, टेक, गिव, मेक, ब्रिंग, सी, प्ले, आस्क, कम हे सर्व व्हर्ब यूज केलेत आपण डेली यूज सेंटेन्सेससाठी. आणि अशाच याच्यापासून आपण सुरुवात करणार आहे. असेच छोटे छोटे सेंटेन्स आपल्याला यूज करायचे आहे डेली, तेव्हा आपली प्रॅक्टिस होईल. तर हे सर्व सेंटेन्सेस तुम्ही यूज करा. हवं तर याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता तुम्ही, किंवा तुम्ही नोट्ससुद्धा काढू शकता. याच्या नोट्स बनवल्या तर फारच चांगलं. तर बघा, या ठिकाणी नेक्स्ट आहे गो देअर, तिकडे जा. चेंज नेचर, नेचर मी स्वभाव. चेंज स्वभाव बदलव किंवा स्वभाव बदलवा. कॅच द बॉल, बॉल पकड. टीच अ लेसन, लेसन शिकव. टीच अ लेसन. बाय बुक्स, बुक्स विकत घ्या. लर्न इंग्लिश, इंग्लिश शिका. सेंड अन ईमेल, ईमेल पाठवा. स्लीप अर्ली, लवकर झोपा किंवा लवकर झोप. गेट रेडी, तयार हो. गेट मीन्स होणे. गेट रेडी, तयार हो. विन द मॅच, मॅच जिंक किंवा मॅच जिंका. विन द मॅच. लाफ लाऊडली, जोरात हस किंवा जोरात हसा. लाफ लाऊडली. लुक हियर, इकडे बघा. ओपन द डोअर, दार उघडा. या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे व्हर्ब्स पाहिलेत. अजूनसुद्धा असेच व्हर्ब्स आपल्याला बघायचे आहे इन नेक्स्ट व्हिडिओ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण थोडं थोडं बघणार आहे, कारण तुम्ही प्रॅक्टिस या सर्व याची प्रॅक्टिस करायची आहे. आणि नेक्स्ट आपण अजून सेंटेन्सेस बघणारच आहे. बघा, गो, चेंज, कॅच, टीच, बाय, लर्न, सेंड, स्लीप, गेट, विन, लाफ, लुक, ओपन, हे सर्व व्हर्ब्स आहे. खूप सारे व्हर्ब्स आपण अशा प्रकारे लर्न करू शकतो. आणि आपल्याला अशीच सुरुवात करायची आहे इंग्लिश बोलताना. जेव्हाही तुम्हाला एखादी ऑर्डर द्यायची आहे त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे सेंटेन्स बनवू शकतो. तिकडे जा, गो देअर, इकडे ये, कम हिअर. ते घे, टेक दॅट किंवा टेक धिस. हे ठेव, कीप इट. अशा प्रकारे सेंटेन्सेस तुम्ही डेलीसाठी यूज करा आणि हळूहळू बोलायला सुरुवात करा. तर या ठिकाणी आपण थांबूया. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचे ट्रेनर चंचल येवले आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण काय बघणार आहे, प्रॅक्टिस विथ वर्ब्स. हे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण जेव्हा तुम्ही स्टार्टिंग करता इंग्लिश बोलण्याची, त्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त वर्ब्स लर्न असणं हे खूप महत्त्वाचं असतं. मात्र त्यावेळेस प्रॉब्लेम असा होतो की तुम्ही वर्ब्स तसेच लर्न करता, तर तसे वर्ब्स लर्न न करता त्यांचा यूज आपल्याला सेंटेन्समध्ये कसा करायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सेंटेन्समध्ये ज्याही वेळेस तुम्ही वर्ब्स यूज करणार, त्यावेळेस छोटे छोटे सेंटेन्सेस आपल्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स जे आपण डेलीसाठी जास्तीत जास्त यूज करतो ते सेंटेन्सेस आपल्याला आता पाहायचे आहेत. अगदी छोटे छोटे सेंटेन्स घेऊन आपल्याला वर्बची प्रॅक्टिस करायची आहे, सोबतच सेंटेन्सची सुद्धा प्रॅक्टिस होईल. तर बघा, पहिलं सेंटेन्स आहे क्लोज द विंडो. आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा असे सेंटेन्स बघितले होते, अगदी छोटे छोटे, त्यामध्ये खूप सारे वर्ब्स आपण लर्न केले होते. आज सुद्धा आपण अशाच प्रकारचे छोटे छोटे सेंटेन्सेस बघणार आहे. बघा, क्लोज द विंडो, खिडकी बंद कर. थ्रो क्विकली, कॉल फ्रेंड्स, मित्रांना बोलव. जम्प ऑन ग्राउंड, ग्राउंडवर उड्या मार. वर्क इन फार्म, शेतात काम कर. ड्रॉ कार्टून्स, व्यंगचित्र काढ. सेल मँगोज, आंबे विक. टेल अ स्टोरी, गोष्ट सांग. वॉक स्लोली, हळू चल. टेक ब्लेसिंग्स, आशीर्वाद. ब्लेसिंग्स मीन्स आशीर्वाद. आशीर्वाद घे. वर्क विथ देम, त्यांच्यासोबत काम कर. हिअर अगेन, पुन्हा ऐक. इम्प्रूव हँडरायटिंग, हँडरायटिंग सुधरव किंवा हँडरायटिंग सुधरवा. स्टे हिअर, इकडे थांब. मीट टू कोच, कोच मार्गदर्शक जो असतो किंवा जो आपल्याला ट्रेन करत असतो कोचला भेट. लिव इन विलेज, खेड्यामध्ये रहा. लिव बॅड थिंग्स, वाईट गोष्टी सोडून दे. पब्लिश द बुक, बुक प्रकाशित कर किंवा बुक प्रकाशित करा. तुम्ही करा किंवा कर दोन्ही पण घेऊ शकता. स्टडी हार्ड, कठीण अभ्यास कर. टीच देम, त्यांना शिकव. लर्न स्पीकिंग, बोलायला शिक. आन्सर द क्वेश्चन, प्रश्नाचे उत्तर दे. रिप्लाय फास्ट, लवकर रिप्लाय दे किंवा लवकर प्रत्युत्तर दे. फिल वॉटर, पाणी भर. टेस्ट करी, करीची टेस्ट बग. पोर इन द कप, कपामध्ये ओत. पोर मीन्स ओतणे. बघा, खूप सारे वर्ब्स आपण या ठिकाणी बघितले. तर बघा, स्टे असेल, मीट, लिव, लिव, पब्लिश, स्टडी, टीच, लर्न, आन्सर, रिप्लाय, फील, टेस्ट, पोर. बघा, अशा प्रकारे जर आपण अभ्यास केला वर्बचा, तर आपले खूप सारे वर्ब्स ऑटोमॅटिक लर्न होतात आणि तुम्ही जर यूज केले तर त्याची प्रॅक्टिससुद्धा तुम्हाला होते. अशा प्रकारे आपल्याला स्टार्टिंग करायची आहे स्पीकिंग करण्यासाठी आणि वर्ब्स लर्न करण्यासाठी. आय होप तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल. आपण या ठिकाणी आता थांबूया, आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस विथ वर्ब्स. खूप सारे वर्ब्स लर्न करायचे आहे, पण कसे लर्न करायचे समजत नाही, कारण वर्ब्स लर्न करून त्याचा जर यूज नाही केला तर ते वेस्ट आहे सगळं. कारण यूज केल्याशिवाय ते सेटल नाही होणार माइंडमध्ये, आणि माइंडमध्ये जर सेटल नाही झालं तर तुम्ही बोलताना कशाप्रकारे त्याचा यूज करणार. सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला वर्ब्स खूप सारी माहिती असणं. त्यासाठीच मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आजच्या व्हिडिओमध्ये. अगदी छोटे छोटे सेंटेन्सेस आपल्याला बनवायचे आहेत आणि वर्ब लर्न करायचे आहेत. म्हणूनच आता व्हिडिओ जो बघत आहे आपण, या व्हिडिओचं हेडिंगच आहे प्रॅक्टिस विथ वर्ब्स. वर्बसोबत प्रॅक्टिस करायची आहे विथ सेंटेन्सेस, जेणेकरून तुम्ही कधीही विसरणार नाही. आणि हे सेंटेन्सेस तुम्ही चांगल्या प्रकारे जर लर्न केले, प्रॅक्टिस केली आणि यूज केले, तर सर्व वर्ब्स तुमचे बाय डिफॉल्ट माइंडमध्ये सेटल होतील. तर चला या ठिकाणी आपण चालू करूया आता व्हिडिओला. पहिलं सेंटेन्स आहे बघा या ठिकाणी, पुल द गेट. पुल द गेट मीन्स गेट ओढ, आपण म्हणतो ना गेट ओढ, पुल द गेट. नेक्स्ट सेंटेन्स इज पुश द टेबल. पुश मीन्स थोडंसं ढकल. फिनिश वर्क, काम पूर्ण कर.
किंवा काम संपव. यूज द लॅपटॉप, लॅपटॉपचा यूज करा किंवा कर. स्टार्ट द बिझनेस, बिझनेस चालू कर. रन फास्ट, जोरात धाव. परचेस अ कार, कार खरेदी कर. हेल्प पुअर, गरिबांना मदत कर. हेल्प पुअर. प्लग द फ्लावर्स, प्लग द फ्लावर्स मीन्स काय? प्लग मीन्स तोडणे. ज्याही वेळेस आपण फळं तोडतो किंवा फुलं तोडतो झाडाचे, त्याला प्लग म्हटलं जातं. प्लग द फ्लावर्स. वॉर्न अगेन, पुन्हा त्याला चेतावणी दे. आपण म्हणतो ना वॉर्न कर, मीन्स चेतावणी दे. काउंट इट, काउंट मीन्स मोजणे. काउंट इट हे मोज. थँक देम, थँक देम त्यांना धन्यवाद दे. कम्प्लीट स्टडी, अभ्यास पूर्ण कर किंवा करा. दोन्ही घेऊ शकता तुम्ही, कर किंवा करा. या ठिकाणी बघा, पुल, पुश, फिनिश, यू, स्टार्ट, रन, परचेस, हेल्प, प्लक, वॉन्ट, काउंट, थँक आणि कम्प्लीट. बघा किती सारे व्हर्ब्स तुमचे लर्न झाले आणि सेंटेन्सेसमध्ये सुद्धा आपण याचा यूज केला. हे सर्व यूजफुल, खूप महत्त्वाचे सेंटेन्सेस आहे आणि अगदी सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला शिकवते या ठिकाणी. बघा, मेक इट फास्ट, मेक मीन्स बनवणे. हे लवकर बनव. कीप इट, हे ठेव. स्टॉप ॲट बस स्टॉप, स्टॉप थांब. ॲट बस स्टॉप, बस स्टॉपवरती थांब. बोरो मनी, बोरो मीन्स काय होतं? उसने घेणे. बोरो मनी, मनी उसने घे, पैसे उसने घे. मनी मीन्स पैसे. रिकॉल देम, रिकॉल देम मीन्स त्यांना पुन्हा बोलव. रिकॉल देम त्यांना पुन्हा बोलव. ड्राईव्ह अ कार, कार चालव. ड्राईव्ह अ कार. राईड अ बायसिकल. आता बघा या ठिकाणी तुम्हाला एक अजून सांगते मी. ड्राईव्ह मीन्स कार जेव्हा आपण चालवतो, म्हणजे जी फोर व्हीलर आहे त्याला आपण ड्राईव्ह म्हणतो. पण ज्याही वेळेस तुम्ही बाईक किंवा बायसिकल चालवता, सायकल चालवता, त्याला आपण राईड असं म्हणतो. राईड अ बायसिकल, राईड मीन्ससुद्धा चालवणे. राईड अ बायसिकल, सायकल चालव. स्पेंड टाईम, वेळ खर्च कर किंवा टाईम स्पेंड कर असं आपण म्हणत असतो बरेचदा. स्पेंड म्हणजे खर्च करणे, स्पेंड टाईम. अर्न मनी, अर्न मीन्स कमावणे. अर्न मनी, पैसे कमाव. सेव वॉटर, पाण्याची बचत कर. सेव म्हणजे बचत करणे सुद्धा होतं, पाण्याची बचत कर. पे द बिल, बिल पे कर. वॉच टी व्ही, टी व्ही पहा. लिसन सॉन्ग्स, सॉन्ग्स ऐक. अशा प्रकारे बघा या ठिकाणी, मेक, कीप, स्टॉप, बोरो, रिकॉल, ड्राईव्ह, राईड, स्पेंड, अर्न, सेव, पे, वॉच, लिसन, हे सारे व्हर्ब्स तुमचे याच्या थ्रू लर्न झालेत. स्विम, पोहणे. इन रिव्हर, नदीमध्ये पोहो. क्लाइम, क्लाइम मीन्स चढणे. क्लाइम ऑन ट्री, झाडावर चढ. रिमूव इट, रिमूव मीन्स काढणे. रिमूव इट हे काढ, हे रिमूव कर असं आपण बरेचदा म्हणतो. रिच देअर, रिच म्हणजे पोहोचणे. रिच देअर तिकडे पोहोच. ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न कर. ट्राय मीन्स प्रयत्न करणे. ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न कर. सिंग अ पोयम, सिंग मीन्स गाणे. कविता गा. रीड अँड ऑटोबायोग्राफी. बघा, रीड मीन्स वाचणे. रीड अँड ऑटोबायोग्राफी, आत्मचरित्र वाच. कट द पेपर, कट मीन्स कापणे. कट द पेपर, पेपर काप. स्प्रेड ऑल ओवर, स्प्रेड मीन्स असं शिंपडतो ना आपण, त्याला आपण स्प्रेड म्हणतो. जेव्हा शिंपडणे असं मराठीमध्ये म्हणतो त्याला स्प्रेड म्हटलं जातं. स्प्रेड ऑल ओवर, स्प्रेड म्हणजे शिंपडणेसुद्धा होतं आणि स्प्रेड मीन्स आपण बेडशीट वगैरे बेडवर टाकतो त्यालासुद्धा आपण स्प्रेड द बेडशीट वगैरे म्हणतो. तर या ठिकाणी दोन्हीही अर्थ आपण याचे घेऊ शकतो. स्प्रेड ऑल ओवर, सगळीकडे शिंपड किंवा सगळीकडे टाक. रिस्पेक्ट देम, रिस्पेक्ट आदर करणे, त्यांचा आदर कर. चेंज नेचर, स्वभाव बदलव. चेंज मीन्स बदलणे.
चेंज नेचर, नेचर मीन्स स्वभाव, स्वभाव बदलव. गिव मोटिवेशन, गिव मीन्स देणे, मोटिवेशन मीन्स प्रोत्साहन, मोटिवेशन दे किंवा प्रोत्साहन दे. टेक नॉलेज, टेक मीन्स घेणे, टेक नॉलेज, नॉलेज घे किंवा ज्ञान घे. तर बघा या ठिकाणी तुमचे एवढे सारे वर्ब्स लर्न झाले. या ठिकाणी आता थांबूया आपण, आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे हे प्रॅक्टिस विथ वर्ब्स. वर्बच्या सोबत आपल्याला कशाप्रकारे प्रॅक्टिस आपण करून आपली वोकॅब्युलरी डेव्हलप करू शकतो याकरिता मी आजचा हा व्हिडिओ बनवला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे खूप सारे वर्ब्स लर्न करण्याची इझी मेथड विथ सेंटेन्सेस, आणि जे सेंटेन्सेस डेली यूज होतात असे सेंटेन्सेस आपण यामध्ये बघणार आहे. तर चला व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया. जसं आपण म्हणतो हे कर, तसं हे करू नको सुद्धा म्हणतो, मग त्याप्रकारे सुद्धा आपण काय करूया त्याची सुद्धा प्रॅक्टिस करून घेऊ, जेणेकरून आपल्याला अडचण यायची आवश्यकताच नाही. बघा, डोंट अवॉइड इंग्लिश. डोंट मीन्स करू नको, अवॉइड इंग्लिश, इंग्लिशला अवॉइड करू नको. डोंट स्कोल्ड, स्कोल्ड मीन्स रागावणे, रागवू नको. डोंट ॲक्ट वाईज, डोंट ॲक्ट वाईज, शहाणपणा करू नको असं आपण ज्यावेळेस म्हणत असतो मराठीत तेव्हा आपण हे सेंटेन्स यूज करू शकतो, डोंट ॲक्ट वाईज. डोंट ईट ऑइली फूड, ऑइली फूड खाऊ नको. डोंट ड्रिंक वाईन, वाईन पिऊ नको किंवा दारू पिऊ नको. वाईन मीन्स काय? दारू. डोंट ड्रिंक वाईन, दारू पिऊ नको. डोंट गो टू मॉटेल, धाब्यावरती जाऊ नको. हॉटेल मीन्स, हॉटेल तुम्हा सर्वांनाच माहिती आहे, त्याचप्रमाणे मॉटेल मीन्स धाबा जे असतो त्याला आपण मॉटेल म्हणत असतो इंग्लिशमध्ये. डोंट गो टू मॉटेल, मॉटेलमध्ये जाऊ नको किंवा मॉटेलला जाऊ नको. डोंट ईट मीट, मीट मीन्स मांस, मांस खाऊ नको. डोंट फॉरगेट मी, मला विसरू नको. फॉरगेट मीन्स विसरणे. डोंट फॉरगेट मी, मला विसरू नको. डोंट यूज माय लॅपटॉप, डोंट यूज, यूज म्हणजे वापरणे, माझा लॅपटॉप यूज करू नको. डोंट स्पेंड इम्पॉर्टंट टाईम, स्पेंड मीन्स खर्च करणे, महत्त्वाचा वेळ खर्च करू नको किंवा वाया घालू नको. डोंट ॲब्यूज मी, ॲब्यूज बघा हा किती नेहमी यूज केला जाणारा वर्ड, जसा ॲब्यूज मी शिवीगाळ करणे, मला शिवीगाळ करू नको. डोंट ॲब्यूज मी. डोंट डू इट, हे करू नको. डोंट डू इट. डोंट क्वारल मी, क्वारल मीन्स काय? भांडण करणे. क्वारलसुद्धा घेऊ शकतो आपण, फाईटसुद्धा घेऊ शकतो. डोंट क्वारल मी, माझ्यासोबत भांडू नको किंवा मला भांडू नको अशा प्रकारे. नेक्स्ट इज डोंट बेट, डोंट बेट मीन्स पैज लावू नको. डोंट स्मोक, डोंट वेस्ट वॉटर, पाणी वाया घालवू नको. डोंट स्कोल्ड ॲट चिल्ड्रन, मुलांवर रागवू नको. स्कोल्ड मीन्स रागवणे. डोंट स्कोल्ड ॲट चिल्ड्रन, मुलांवर रागवू नको. डोंट डिपेंड ऑन फॅमिली, फॅमिलीवर अवलंबून राहू नको. डिपेंड मीन्स अवलंबून राहणे. डोंट डिपेंड ऑन फॅमिली, फॅमिलीवर डिपेंड राहू नको. डोंट कम अगेन, परत येऊ नको. डोंट आस्क क्वेश्चन्स, प्रश्न विचारू नको. डोंट रन फास्ट, जोरात धावू नको. डोंट ड्राईव्ह फास्ट, जोरात चालवू नको. डोंट राईड सायकल, सायकल चालवू नको. फोर व्हीलर असेल तर आपण ड्राईव्ह म्हणणार, डोंट ड्राईव्ह फास्ट. आणि जर बायसिकल असेल त्याला आपण सायकलसुद्धा म्हणतो, तर डोंट राईड सायकल. डोंट कॉल मी, मला कॉल करू नको. डोंट वेस्ट टाईम, वेळ वाया घालवू नको. डोंट वॉच टी व्ही, टी व्ही पाहू नको. तर अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या सेंटेन्सेस सोबत व्हर्ब कसे लर्न करायचे हे शिकलो. आणि या पद्धतीनं जर तुम्ही केला अभ्यास, तर मी तुम्हाला गॅरंटीसहित सांगते की तुम्हाला इंग्लिश बोलण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही.
एवढे इझी वेनं तुम्हाला व्हर्ब लर्न करण्याची मेथड हे मी सांगितली, याचा यूज करा, तुमचे वोकॅबलरी बिल्डअप करा आणि चांगल्या प्रकारे इंग्लिश शिका. कारण याच्यासाठी आपल्याला महत्त्वाचं काय आहे, व्हर्ब्सच तर पाहिजे, आपल्याला खूप सारे वर्ड्स माहिती असणंच तर महत्त्वाचं आहे. जर वर्ड्सच तुमच्या माइंडमध्ये नसतील तर ते येतील कशी तोंडावाटे, आणि ते तोंडावाटे येण्यासाठी आपण प्रॅक्टिससुद्धा करत आहे. तर अशा प्रकारे प्रॅक्टिस करा, खूप सारी प्रॅक्टिस करून हे सर्व लर्न करा, ह्याच्या नोट्स काढा किंवा याचे स्क्रीनशॉट घेऊनसुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी आता थांबूया. कीप लर्निंग, कीप वॉचिंग, आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.